आणि आता न्यूज 18 लोकमत विशेषला सुरुवात करूयात। मराठा मनोज जरांगे यांनी सरकारला 2 महिन्यांची मुदत दिली आहे, मात्र मुदत संपण्याच्या तारखेवरून सरकार आणि मनोज जरांगे खरतर यांच्या दावे करण्यात आलेत, त्यामुळे मुदतीच्या तारखेचा घोळ आता समोर आलेला आहे। पाहूया त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट। मी म्हणतो बघा, चौघांनी म्हणावं नाही, जाऊ दे आपण म्हणतो ती तारीख देऊ बस का। आता यांनी चौघांनी खोटं बोलायचं फक्त, बच्ची भाऊनी सांगायचं बाबा 24 तारीख नाही, त्याला कसं तर घोळ घालते। हे मंत्री आले का सगळं गोंधळ झाला, आता त्यांना माझ्या पुढे येऊन द्या। गुरुवारी मनोज जरांगेंनी आंदोलन मागे घेतलं, मात्र हे उपोषण सोडताना त्यांनी शिंदे सरकारला मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी मुदत दिली आहे। मात्र आता जरांगेंनी दिलेल्या मुदतीच्या अंतिम तारखेवरून नवा घोळ समोर आलाय। सरकारला 24 डिसेंबर पर्यंतचा वेळ दिल्याचा दावा जरांगे पाटलांनी केलाय। ते म्हणले 24 पर्यंत आपण समितीला वेळ दिला, ती थोड तरी द्या। आधी तर आमचं असं ठरलं होतं, मग तर चौघच होत्या आधी। हे मंत्री महोदयाले घोळ झाला सगळं। आमचे 4 जागोदर 4 होते, दोन जे साहेब बच्ची भाऊ आणि चिवटे साहेब, त्या टायमाला 24 वरच मत झाले। त्यांनी आत्ता सांगायचं चौघानी 24 वर आधी म्हणतो आम्ही, हे आल्यावर नाही, हे गोंभळात घाली त्यात कवा। एकीकडे जरांगे यांनी 24 डिसेंबर पर्यंत सरकारला वेळ दिल्याचं म्हटलंय, तर दुसरीकडे 2 जानेवारी ही अंतिम तारीख असल्याचा दावा सरकारकडून केला जातोय। या तारखेच्या गोंधळाविषयी जरांगेंच्या भेटीसाठी आलेल्या मंत्र्यांना विचारलं असता त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। साहेबांनी म्हटलं, मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं होतं 2 महिन्याची वेळ आता असेल तर त्यांच्याशी आम्ही चर्चा करून त्याचं, म्हणजे माझ्या मते मीडियाने त्याचं एवढं मोठं हे करू नये, तो विषय माननीय मुख्यमंत्री मनोज जरांगे पाटील संदर्भात चर्चा झाली। 2 जानेवारी 24 आणि 1 तारखेमध्ये फक्त 7 दिवसाचा फरक आहे। 24 डिसेंबर ही शिंदे न्यायमूर्त शिंदेची जी कमिटी नेमलेली ती त्यांनी गृहीत धरली असं सरकारला वाटलं 2 महिने, त्याच्यात मुख्यमंत्री साहेब ते निर्णय घेतील आणि त्यांच्या पहिले तब्येतीची काळजी घेऊन द्या। तारीख 4-8 दिवस मागं पुढं आरक्षण देणार असल्यामुळे तारीख मागं पुढं झाली किंवा त्यांच्यानी सीएम साहेबात जो होईल ते होऊ, त्याच्यात काही शंका वाटून देऊ नका। या तारखेच्या घोळाला मंत्री जबाबदार असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलंय, तर 24 डिसेंबर आणि 2 जानेवारीत फार दिवसांचं अंतर नसल्याचं मंत्र्यांनी म्हटलंय। की तारखीचा विषय नाही, काम कसं होईल, सर्टिफिकेट कशी मिळतील, समाज बांधवाला न्याय कसा मिळेल, याच्यासाठी काम करायचं। राज्यात मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे, त्यावर निर्णय घेण्यासाठी जरांगेंनी सरकारला पुढच्या 2 महिन्याचा कालावधी दिलाय। खरं तर गुरुवारी ही तारीख जाहीर करताना जरांगे आणि शिष्टमंडळातील मंत्र्यांमध्ये चर्चा झाली होती, पण त्यानंतरही तारखेचा घोळ कायम असल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।